नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी स्टडी रूममध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजचा आपला टॉपिक आहे वाक्यामधील टू टू ही जी रचना असते ती कशी रिमूव्ह करायची किंवा वाक्यामध्ये दे सो दॅटचा वापर कसा करायचा आहे तर सुरू करूयात आजचा आपला टॉपिक रिमूव्ह टू किंवा यूज सो दॅट आपल्याला माहिती आहे की वाक्याची सुरुवात ही नेहमी सब्जेक्ट नव्हत असते तर ती वाक्य दोन प्रकारचे असतात तो सब्जेक्ट जो असतो तो ॲक्टिव वय असतो आणि इन ॲक्टिव असतो आता आपण बघूयात की या सब्जेक्टनुसार वाक्यातील रिमो टू कसं करायचं म्हणजे वाक्यातील टू टू कसं काढून टाकायचं किंवा त्या वाक्यामध्ये सो दॅटचा कसा वापर करायचा तर पहिला प्रकार आपण शिकणार आहोत वाक्यामध्ये जर सब्जेक्ट ॲक्टिव असेल आणि त्याची सुरुवात त्या सब्जेक्टने झालेली असेल आता ॲक्टिव सब्जेक्ट म्हणजे कुठले कुठले ही सी राम वगैरे असे जर सब्जेक्ट असतील तर त्या वाक्यांना आपण ॲक्टिव्ह सब्जेक्ट असणारी वाक्य असे म्हणूयात आत। आता दुसरा प्रकार आहे की ज्या वाक्यांची सुरुवात इनएक्टिव्ह सब्जेक्ट नव्हते होते असे वाक्य त्यांचाही आपण रिमोटू आणि त्यामध्ये सो दॅटचा वापर कसा करायचा आपण शिकणार आहोत समजा निर्जीव वस्तूने जर एखाद्या वाक्याची सुरुवात झाली तर त्या वाक्याला आपण इनएक्टिव्ह सब्जेक्टचं वाक्य असं म्हणूयात उदाहरणार्थ द चेर असं आपण लिहिलेलं आहे आणि तिसरा प्रकार आपण बघणार आहोत इनएक्टिव्ह सब्जेक्टच्या वाक्यामध्ये जर फॉर अशी रचना आली तर त्या वाक्याचं रिमूव्ह टू कसं करायचं किंवा सो दॅटचा वापर त्या वाक्यामध्ये कसा करायचा आहे हे आपल्याला बघायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला प्रकार बघणार आहोत तर सुरू करूयात पहिल्या प्रकाराची म्हणजेच वाक्याची सुरुवात जर ॲक्टिव्ह सब्जेक्टनं झाली तर अशा वाक्याचं टू किंवा सो so दॅटचा वापर कसा करायचा अशा वाक्यामध्ये तर सुरू करूयात काही बेसिक गोष्टी आपण सुरुवातीला बघूयात वाक्यामधला जो टू असतो टी ओ ओ ओ आपल्याला सो लिहायचं आहे बरोबर आणि दुसरा जो टू असतो त्या टूऐवजी आपल्याला दॅट प्लस प्रोनाउन ऑफ सब्जेक्ट घ्यायचा आहे आता हा ऍक्टिव्ह सब्जेक्ट असल्यामुळं तीनच सब्जेक्ट या ठिकाणी ऍक्टिव्ह सब्जेक्ट म्हणून येतील किंवा प्रो म्हणून येतील ही सी किंवा इट ठीक आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि वाक्यामध्ये जर प्रेझेंटचं हेल्पिंग वर्ब असेल तर त्याऐवजी आपल्याला कॅन नॉट असं घ्यायचं आहे म्हणजे एकूण वाक्य रचना कशी होईल टू ऐवजी आपल्याला सो घ्यायचं आहे म्हणजे टी ओ नुसार आपल्याला सो घ्यायचं आहे टी च्या जागी आपल्याला दॅट प्लस प्रोनाऊन ऑफ सब्जेक्ट घ्यायचा आहे प्लस कॅन नॉट घ्यायचे परंतु वाक्यामध्ये जर पास्ट हेल्पिंग वर्ब असेल वॉज किंवा वेर असेल तर त्या वाक्यामध्ये आपल्याला प्रोनाऊन ऑफ सब्जेक्ट नंतर कुड नॉट घ्यायचं आहे आणि सेंटेन्स जर निगेटिव्हच असेल तर आपण कॅन नंतर नॉट घेतो किंवा कुड नंतर नॉट घेतो तर ते आपल्याला घ्यायचं नाही फक्त आपल्याला कॅन किंवा कुड आहे अशा प्रकारे पहिल्या टू ऐवजी म्हणजे टी ओ ओ च्या ऐवजी आपल्याला सो आहे आणि टू च्या ऐवजी टी ओ टू च्या ऐवजी दॅट प्लस प्रोनाऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर प्रेझेंट पास्ट आणि वाक्याचा प्रकार म्हणजे निगेटिव्ह का पॉझिटिव्ह यानुसार कॅन नॉट कुड नॉट किंवा कॅन किंवा कूड घ्यायचाय ठीक आहे तर अशा प्रकारे आपण बेसिक स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे काय चेंजेस करायचे हे आपण बघितलेलं आहे तर या प्रकारचे आपण एक्झाम्पल बघूयात पहिले एक्झाम्पल आहे राम इज टू वीक टू वॉक फास्ट आता आपल्याला माहिती आहे वाक्यामध्ये इज आहे म्हणजे प्रेझेंटचं वाक्य आहे आणि टी ओ ओ आहे आणि दुसरं टू पण आहे तर पहिल्या टू ऐवजी आपल्याला सो घ्यायचे आणि दुसरा जो टू आहे त्याऐवजी आपल्याला दॅट प्लस सब्जेक्टचा प्रोनाऊन घ्यायचा आहे आता सब्जेक्ट तिथे राम आहे रामनुसार आपल्याला ही घ्यावा लागणार आहे आणि त्यानंतर इज नुसार आपल्याला कॅन नॉट घ्यावा लागणार आहे म्हणून ह्या वाक्याचं उत्तर कसं होतं बघूयात राम इज सो वीक दॅट ही कॅन नॉट वॉक फास्ट परत एकदा एक्सप्लेन करून सांगतोय मी पहिल्या टू च्या च्याऐवजी टी ओ ओ ओवजी आपण सो घेतलंय त्यानंतर टू च्या ऐवजी आपण दॅट आणि प्रोनाऊन घेतलाय प्रोनाऊन आपल्याला सब्जेक्टनुसार घ्यायचा आहे आता रामला आपण ही घेतलंय आणि त्यानंतर इज ह्या हेल्पिंग नुसार कॅन नॉट ही वाक्य रचना घेतली आहे आणि रिमेनिंग वाक्य जसं तसं लिहिले म्हणून ह्या पहिल्या वाक्याचं रिमू टू होईल किंवा सो दॅटचा वापर करून उत्तर होईल राम इज सो वीक दॅट ही कॅन नॉट वॉक फास्ट दुसरं वाक्य आहे ही इज नॉट टू हॅपी टू गिव्ह हिम मनी आता वाक्यामध्ये आपल्याला नॉट टू असं दिसते म्हणजे हे वाक्य निगेटिव्ह आहे ज्यावेळी आपण रिमू टू करणार आहोत त्यावेळी आपण टू ला रिप्लेस करत असतो दॅट प्लस प्रोनाऊन प्लस कॅन ने कॅनच्या नंतर नॉट घ्यायचं नाही आहे कारण की वाक्य निगेटिव्हचं आहे तर मग बघूयात आपण दुसऱ्या टू ऐवजी आपण दॅट ही कॅन घेऊयात ही आपण सब्जेक्ट ॲज इट इज घेतलेला आहे किंवा त्याचं प्रोनाऊन पण तेच असतं तर बघूयात उत्तर कसं होतं ही इज नॉट सो हॅपी दॅट ही कॅन गिव्ह हिम मनी आता काय काय चेंजेस केलेत बघूयात पहिल्या टू जी सो घेतले आपण म्हणजे टू टू सॉरी टी ओ ओ ऐवजी आपण सो घेतलाय आणि दुसरा जो टू आहे त्याऐवजी आपण दॅट ही कॅन घेतलेला आहे नॉट घ्यायचं नाही आहे कॅन नंतर कारण की वाक्यामध्ये ऑलरेडी नॉट आहे एका वाक्यामध्ये दोन निगेटिव्ह वर्ड्स नसतात ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तिसरं वाक्य बघूयात दे वेअर नॉट टू गुड टू सपोर्ट हिम आता वेअर नॉट अशी रचना दिसते आपल्याला म्हणजे हे वाक्य पण निगेटिव्ह आहे ज्यावेळी आपण ला रिप्लेस करणार आहोत त्यावेळी आपल्याला मॉडल ऑक्झिलरीज म्हणजे कूड घेणार आहोत कारण की ह्या वाक्यामध्ये वेअर आहे तर आपल्याला पास्ट घ्यावा लागणार आहे तर पास्ट कूड घेणार आहोत आपण तो कुड़ तर कुडच्या नंतर नॉट घ्यायचं नाही आपल्याला वाक्यामध्ये उत्तर घेताना तर बघूयात या टू ऐवजी आपण उत्तरामध्ये काय लिहिणार आहोत दॅट दे कुड घेणार आहोत तर दे ॲज इट इज प्रोनाऊन घेतले किंवा सब्जेक्ट घेतले आपण तर बघूयात उत्तर कसं होतं दे वेअर नॉट सो गुड दॅट दे कुड सपोर्ट हिम आता पहिल्या टू ऐवजी म्हणजे टी ओ ओ ऐवजी आपण सो घेतलाय दुसऱ्या टू ऐवजी आपण दॅट दे कुड असं घेतलं आहे कुडसोबत नॉट घेतलेलं नाही आहे कारण की वेअरसोबत नॉट आहे अशा प्रकारे आपण बघितलं आहे की एखाद्या वाक्याची सुरुवात जर ॲक्टिव्ह सब्जेक्टनं होत असेल तर त्या प्रकारच्या वाक्याचं रिमू टू कसं करायचं आणि त्या वाक्यामध्ये दे सो दॅटचा प्रकारे वापर होतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे थँक्यू